गार थंड वारा, धुक्यांनी व्यापलेलं धुक्याची चादर या मुंब्रा शहरावर व्यापलेली आहे आणि मी उभा आहे आई मुंब्रा देवी देवस्थानाला. देवस्थान म्हटलं की आपल्याला आठवतो मस्तपैकी देवारा मंदिर, पण हे मंदिर नसून एक निसर्गाने व्यापलेलं हे स्थान आहे. तुम्ही बघत असाल अतिशय धुकं असं पडलेलं आहे मंदिरामध्ये, धुक्याची चादर जणू मंदिरामध्ये व्यापलेली आहे. शांत असा गार वारा, झऱ्यांचा आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सुंदर असं स्थान मी आज तुम्हाला दाखवत आहे. या स्थानामध्ये अतिशय शांत असं वातावरण इथं आहे. 700 ते 800 पायऱ्या चढून भाविक वर येतात आणि या निसर्गाचा आनंद घेतात आणि आई मुंब्रा देवीचं दर्शन घेऊन आपल्या दिनचर्याला सुरुवात करतात. या मंदिराची तुम्ही जर बघितलं असेल तर नवदुर्गा हे एकाच स्थानावर तुम्हाला दिसेल. नवदुर्गा इथं आहे. सुंदर असं स्थान, पवित्र असं स्थान, निर्मळ असं स्थान. भाविक येतात आणि वर चढल्यानंतर आपलं सुख दुःख, घरातलं वातावरण, ताणतणाव विसरून आईच्या भक्तिभावाने आईची सेवा करत असतात, नामस्मरण करतात आणि या निसर्गाला जे महत्त्वाचं जे स्थान मिळालेलं आहे मुंब्रा देवी या स्थानाचं हे भाविक आनंद घेतात. बघा या स्थानाच्या जर तुम्ही बघितलं पूर्ण धुकं हे व्यापलेलं आहे. जणू काही मान सरोवर आहे, महाबळेश्वर आहे, आई भवानी वैष्णोदेवी आहे त्यासारखं वातावरण इथं तयार होतं आणि वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या आणि या निसर्गाचा आनंद घ्या आणि आपल्या आई मुंब्रा देवी देवस्थानाला भेट द्या. आई सदैव तुमच्या पाठीशी राहील. आईचा आशीर्वाद सदैव आपल्याकडे आहे. जय माता दी, जय माता दी, जय आई मुंब्रा देवी माते की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. जय माता दी.